वो प्रश्न आ मायनींग रिजम्पशन जावपाक स्टार्टींग ऑफ मायनींग ऑपरेशन्स आनी ताचे खातीर डेडलायन सरकारान कितें सेट केल्या. बिकॉज सर हांगा जेन्ना मायनींग बंद पडलें तेन्ना 8,311 ट्रक ओनर, तांचे फॅमिली मेंबर, हॅवी मशिनरी ओनर, बार्ज ओनर, तांचे स्टाफ, वर्कर, सर्वीस प्रोवायडर हांकां मायनींग डिपेंडंट म्हणटात पळय, हांकां सरकारान तांकां मायनींग डिपेंडंट म्हणून मानलें. आनी तांचे खातीर हांव हें हो प्रश्न विचारतां. स्पिकर सर, तांकां कॉम्पेन्सेशनूय दिलें जेन्ना मायनींग बंद जालें तेन्ना, आनी तांकां एक अश्युरंस दिलें की मायनींग सुरवात जातलें म्हणून. स्पिकर सर, आतां आज टायम आयला हें अश्युरंस, एक कमिटमेंट फुलफील करपाक. स्पिकर सर, आज एक बाब दिगंबर कामतीचो स्टार एलिक्यू 6A आसा, थंय ताणें एक प्रश्न विचारला की तुमी तांकां कॉम्पेन्सेट करतले काय म्हणून हे मायनींग डिपेंडंटाक. ताका तुमी क्लियर कट उत्तर दिलां की आमी आनी कॉम्पेन्सेशन बी कांय दिवंक शकना, आतां आमी मायनींग लिजीज ऑप्शन करतले. स्पिकर सर, विरोधक म्हणून म्हजें काम जाता टू डीग आवट फॅक्ट्स, आनी समटायम्स द फॅक्ट्स एक्सपोज द फ्रॉड. स्पिकर सर, एक व्हडलो ऑथर आनी पब्लीक स्पिकर आशिल्लो डॅशन स्टोक्स म्हूण, तो म्हणटालो फॅक्ट्स आर थ्रेटनींग टू दोज इनवेस्टेड इन फ्रॉड. स्पिकर सर, हे लेखून म्हाका एक पॉयंटेड क्वेश्चन मुख्यमंत्र्याक विचारूंक जाय की स्टेट गव्हर्मेंटान एक डेडलायन अशी सेट केल्या मायनींग सुरवात करपाक, आनी हाजे खातीर मातसो एक बॅकग्रावंड म्हाका दिवंक जाय. स्पिकर सर, बॅकग्रावंड असो आसा की डेडलायन हांव कित्या खातीर म्हणटा, कित्याक हाजे पयलीं खूब डेट्स दिल्ल्यो आहा, आनीक लाखांनी लोक जे मायनींग डिपेंडंट आसात, जे सभाघरान सगळ्यांक खबर आसा की ते तांचे लायफ मायनिंगाचेर डिपेंड आहा, हे लोकांक न्याय दिवपा खातीर मायनींग स्थानीक लोकांक बेनिफीट जाता अशें केन्ना सुरवात जातलें. हांव एक टायम लायन मुख्यमंत्र्याक दिवंक सोदतां. 29 जुलय 2021 बाब रोहन खंवटो हे सायडीन आशिल्लो, ताणें एक प्रश्न घाल्लो की स्टेप्स गव्हर्मेंट इज टेकिंग टू रिस्टार्ट मायनींग ऑपरेशन्स इन द स्टेट. स्पिकर सर, ताका तेन्ना उत्तर मेळिल्लें, द गव्हर्मेंट इज एक्सप्लोरिंग ऑल द ऑप्शन्स टू रिस्टार्ट मायनींग ऑपरेशन्स इन द स्टेट. प्रेझंटली द गव्हर्मेंट इज इन द प्रोसेस ऑफ सेटिंग अप द गोवा मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. डेट आशिल्ली 29 जुलय 2021. ताजे मागीर रोखडेंच ताका एश्युरंस दिवन 15 सप्टेंबर 2021 मायनींग कॉर्पोरेशन एक्ट हाडलो आनी पास केलो. मागीर 24 नोव्हेंबर 2021 कॅबिनेट मिटींग जावन मुख्यमंत्र्यान एक स्टेटमेंट काढलो की इट इज ऑलमोस्ट फायनलायज्ड, बाय डिसेंबर 15 वी शूड बी एबल टू कंप्लीट द ऑक्शन प्रोसिजर फॉर अबाउट 6 to 8 मायनींग ब्लॉक्स. इट वील बी डन थ्रू द कॉर्पोरेशन, बट स्टेट बँक ऑफ इंडिया हॅज बीन टेकन ऑन बोर्ड फॉर द ऑक्शन. हे स्पिकर सर 24 नोव्हेंबर 2021. आतां इलेक्शन जालें, इलेक्शन जिकून मुखेलमंत्र्यान नवो स्टेटमेंट काडलो, मायनींग कॉर्पोरेशन टू बी ऑपरेशनल विदीन अ मंथ, एप्रील 11, 2022. स्पिकर सर, हे सगळे स्टेटमेंट जर पळयले आनी वाचले जाल्यार असो एक निश्कर्श काडूं येता की मायनींग कॉर्पोरेशन म्हण तें मायनींग सुरवात करपाचें आशिल्लें अशें आमकां सगळ्यांक दिसलें. हावेवर आज जर वाचूंक गेले जाल्यार अशें दिसता की मायनींग कॉर्पोरेशन इज ओनली एग्जिस्टींग ऑन पेपर. गेले टर्माक स्पिकर सर, सरकार एक लॅजिस्लेटीव क्युअर आनी ज्युडिशियल ऑप्शन सोदता अशें आमकां सांगताले. स्पिकर सर, खूब इश्यूज आशिल्ले पूण लोकांक कन्फ्यूज जाल्ले की कॉर्पोरेशन येतलें, मायनींग लिजीस घेतलें आनी मायनींग एक्टिविटी सुरवात करतले. स्पिकर सर, LAQ रिप्लायान म्हाका अशें दिल्लें आहा की गव्हर्मेंट मायनींग ऑप्शन करूंक सोदता इन द फॉर्म ऑफ लीज क्लस्टर्स ऑर ब्लॉक्स. स्पिकर सर, म्हजो प्रश्न आहा, कित्याक ब्लॉक्स, वाय नॉट ऑप्शन इंडिविज्युअल लिजीस? म्हाका दिसता गोंयची मायनींग फर्म्सांक भायर दवरपाचो बिडींग प्रोसेसांतल्यान हें एक षडयंत्र. स्पिकर सर, कोण मागीर करूंक उरतले? वेदांता उरतलो, जिंडाल उरतलो, आनी कोण ना जाल्यार अडानी आसाच. स्पिकर सर, MECL म्हणून मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड म्हणून तांकां नोव्हेंबर 2021 कॅबिनेट अप्रुवल घेवन तांकां एनगेज केले सरकारान. 30 ते 90 दिसांनी हे काम करतले अशें म्हणून सांगलें. आज 7 महिने जाल्ले आहा, कसलेंच कन्फर्मेशन ना MECLान जियोलॉजी रिपोर्ट केला जाल्यार. आनी रिप्लायान अशें म्हणलां मुखेलमंत्र्यान की 3 ते 4 महिन्यान
ऑक्शन करून कंप्लीट जातले आणि मायनिंग सुरवात जातले. स्पीकर सर, माझा प्रश्न असा, एनवायरमेंट क्लिअरन्स 3 महिन्यात मेळटा मेळना म्हणटकर मायनिंग एटलिस्ट फेब्रुवारी 2023 जातले. सो माझा पहिला प्रश्न असा की मायनिंग फेब्रुवारी 2023 जातले जायना जाल्यार प्रॉब्लेम ना, एक फायनल डेट मुखेलमंत्र्यान दिवची. हो पयलो म्हजो सप्लिमेंटरी. स्पीकर सर, बाब विजय सरदेसाय विचारता आसतना तेणी म्हाज्याय प्रश्नांची बरीचशीं उत्तरां दिली, ते एक बरें केलें. एकंदर तेणी बाकीचें सगळें सांगता आसतना थोडेशें आमी कितें केलां हें तेणी एक्सप्लेन केलें, कांय हरकत ना. तेणी जें सांगलें की आमी मायनींग एग्जॅक्टली केन्ना सुरू करतले, तांणी सांगलें त्या प्रमाणे आमी MESLAक एपॉयंट केला. MESLान जवळपास 5 ब्लॉक, इन शॉर्ट द लिजीस, न्यू लिजीस आशिल्ल्यो, त्यो फायनलायजूय केल्ल्यो आनी त्याच्या प्रमाणे ऑक्शन करपाचें सांगलेलें. एट प्रेजेंट जी 88 लिजीस, एग्जिस्टींग लिजीस जी आशिल्ली, ती आमी ऑक्शन करपा खातीर घेतलेली आसा. आनी तुज्या म्हणण्या प्रमाणे 88 लिजीस पैकी ज्या जीं लिजां एका ECच्या अंडर येता, फॉर एग्जाम्पल 5 लिजां जर सिंगल ECच्या अंडर येता आसत जाल्यार डॅट इज अ 1 ब्लॉक एग्जिस्टींग लिजा पैकी, जाल्यार तो एक ब्लॉक आमी ऑप्शन करतले. हांव कित्याक तेंय सांगता, कारण ही एकदां ऑप्शन जालें काय विदीन अ 15 डेज ही ECमेट बी ट्रान्सफर टू द न्यू लीज होल्डर्स. हाज्या पयलीं SBI कॅब होल्डर हेंच्यांनी दुसऱ्या स्टेटींनी अशा पद्दतीची लिजीस ऑप्शन केल्या. सो अकॉर्डींग टू अवर MMDR एक्ट, हाज्या MMDR एक्टाच्या प्रमाणे तांच्यांनी ही लिजीस ही तेंच्यांनी तेंकां 15 डेजच्या भितर ECट्रान्सफर्स केल्या फॉर द 2 इयर्स इनिशियल स्टेज, आणि नंतर 2 इयर्सा उपरांत त्यांच्यानी फ्रेश ECत्या लिजा खातीर घेवपाक जाय. दीस इज कन्सर्न वीथ दॅट 88 लिजीस. रेस्ट ऑल नवीन जी लिजीस आसात, ओके, ताचो आमी ऑलरेडी SBI कॅप जो ऑलमोस्ट SBI कॅप वीच इज एन गव्हर्मेंट ऑफ कंपनी, इट इज एन ऑडिटेड बाय द CAG, इट इज अ 100% सबसिडरी ऑफ द स्टेट बँक ऑफ द इंडिया, वीच इज सेटअप इन 1986. आनी ताज्या उपरांत SBI कॅपानूच आतां पर्यंत ओरिसा, मध्य प्रदेश, गुजरात, UP, महाराष्ट्रा आनी आतां गोवा हांकां सगळ्या जाणांक ट्रान्झॅक्शनल एडवायजर SBI कॅपूच आसा. तांच्यांनी सक्सेसफुली SBI कॅपांत बाकी कडली ऑप्शन जी आसा पळय न्ही ही कंप्लीट केल्या आनी ते त्याच प्रोसेसांनी केल्ली आसा. त्या खातीर आमी तांकां ट्रान्झॅक्शन एडवायजर म्हणून घेतला. हो प्रोसेस सुरू जाला आनी फॉर युअर इन्फॉर्मेशन दॅट 88 लिजीस आनी न्यू लिजीस हाज्या भितर फुडल्या एग्जॅक्टली 4 महिन्या भितर हो प्रोसेस कंप्लीट जाता. आनी एकदां म्हणजे ऑनबोर्ड जसो न्यू लीज होल्डर आयलो काय आमकां विदीन अ 15 डेज अकॉर्डींग टू हाज्या प्रमाणे जो आहा पळय न्ही MMDR न्यू एक्टाच्या प्रमाणे वीच इज सेक्शन 88 आमी ECजी आसा पळय न्ही वीच इज ट्रान्सफर इन टू द न्यू लीज होल्डर, म्हणजे 15 दिसांनी जर ट्रान्सफर जाले जाल्यार तांकां चडांत चड 6 महिन्या भितर तांकां तेंचे लीज होल्डराक ते सुरू करूं येता. तुका जी एक चिंता आसा की व्हडले हांगासर कोण येवचे ना म्हणून, फॉर युअर आमी जे एकूच त्या खातीर तुका सांगता हांव, एरिया रेस्ट्रिक्शन अंडर द 6B ऑफ द MMDR एक्ट, देर इज अ एरिया रेस्ट्रिक्शन फॉर द अलॉटमेंट ऑफ द मायनिंग लिजीस वीच इज अ 10 स्क्वेअर किलोमिटर ऑफ द मायनिंग. वी कॅन आमच्या एकाच स्टेटींत 10 स्क्वेअर किलोमिटरच्या पेक्षा चड एरिया जो आहा एका सिंगल लीज होल्डराक आमी दिवचे ना. म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम जर घेतले आसत जाल्यार 3 लिजीस ते घेवपाक शकता आनी ते घेतले आसत जाल्यार तेज्या वयर एरिया ताका दुसऱ्याक घेवपाक मेळची ना. म्हणून जी स्मॉल लिजीस आसा, जे स्मॉल हांगासले लोकल मायन ओनर्स जे आसा पळय न्ही, हांकांय घेवपा खातीर स्कोप उरतलो. कोणीय जर दुसरो आयलो चुकून सुद्दां जाल्यार तो 10 स्क्वेअर किलोमिटर्स हेज्या वयर मायनींग हांगासर करूंक शकचो ना. हें त्या खातीर तितके आनी एकूच सिंगल फॉर युअर इन्फॉर्मेशन गोवा स्टेटींत हें परमिशन, बाकीच्या स्टेटींनी हें स्टेट सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन परमिशन मागलां की आपल्याक हें परमिशन दी तेज्या वयर अलाव कर म्हणून. आमी मागोंक ना आनी आमच्या हितूर कंडिशनूय हेंच आसतलें, हाज्या वयर तें वयचें ना म्हणून. ओके, फॉर दीस. स्पीकर सर, मुखेलमंत्र्यान मायनींग कॉर्पोरेशनाक सारकें टक्क करून कट मारलो. मायनींग कॉर्पोरेशनाचें उतरूच काडलें ना. मायनींग कॉर्पोरेशन म्हणटा तें लास्ट एक वर्स आमी काणी आयकली, चड करून तांचेच तोंडांतल्यान आयकली. आज मायनींग कॉर्पोरेशन म्हणटा तें तुमी नवेच, तें नाच. आनी आतां SBI कॅप आनीक जे MMDR एक्ट इज द मेन थींग. स्पीकर सर, आतां तो म्हणटा ते भशेन की एक ECचे अंडर इतलो लिजीज आहा म्हणून आमी म्हणटात की सगळ्यो ECचे अंडर आहा तो एक ब्लॉक, अशें हें तूं सांगूंक सोदता. सपोज तुवें एक एक मायनींग लीज तोडून दिली,
कितें लॉस जावंक शकता. स्पीकर सर एक प्रश्न, एकूच मिनट हांव मुखेलमंत्र्याक सांगता. हांवें पयलीं स्टार्ट केलां 8311 ट्रक ड्रायव्हर डिपेंडंट्स हो इशू. आज तांचे विचार करून हांव सांगता. इतल्या खातीर कित्याक सांगता, कित्याक आतां जीएमआर एअरपोर्ट बांदता. प्रश्न जर थंय घालो की स्थानीक लोकांक कितलें काम मेळ्ळें, जाल्यार एक प्रश्न उरता, तें कोण तें बिल्डकॉन, दिलीप बिल्डकॉन, थंय कितले गोंयकारांचे ट्रक चलता? चलना. फाल्यां मायनींग तूं सुरवात केलें, पूण गोंयकारांक जर ट्रकवाल्यांक चान्स पडलो ना तर कोणाक जाय तें मायनींग? सो तांचो विचार करून हांव तुका इतलें म्हणटा की अशें जर तुका दिसता की गोंयचे कंपनीन लूटमार केली, फाल्यां म्हाकाय अशें हांगा नाका की हांव ते कंपनी खातीर उलयतां म्हणून. सपोज SIT वा शाह कमिशनान तुका दिसता की गोंयचे मायनींग कंपनीनी लूटमार केलें, तांकां डिसक्वॉलिफाय कर. पूण धर तांणी केलें ना जाल्यार तांकां चान्स दी, कित्याक दे नो द लोकल कंडिशन्स आनी दे मे गीव एम्प्लॉयमेंट टू द लोकल्स. होल फोकस इज ऑन लोकल्स, वोकल फॉर लोकल म्हणून प्रधानमंत्री सांगता. स्पीकर सर, विजयान प्रश्न जो लोकलान तो मांडला पळय न्ही, चिंता म्हाकाय आसा. स्पीकर सर, म्हाजी कॉन्स्टिट्युएंसी 90% मायनिंगाचेर डिपेंडंट आसा, 90%. म्हणून विजया पेक्षा चड मायनिंगवाल्याची चिंता म्हाकाय आसा आनी तांचो म्हाजेर विश्वासूय आसा. परत एकदां सांगता विजय, सगळे म्हणजे म्हाजी आसतली, बाबा गणेश गांवकर आसतलो, सुभाष आसतलो, हेवटेन प्रेमेन आसतलो, इवन दो हेवटेन दाजीकूय लागता, इवन दो निलेश आहा फाटल्यान, ह्या सगळ्या इवन दो सत्तरींतल्या काही भागात आमच्या पर्या मतदारसंघात लागता, शिरोड्यात लागता, ह्या सगळ्या जाणांक मायनिंगातल्या त्या ट्रकवाल्यांची चिंता आसा, तांकां जे त्या मायनींग कंपनी कडेन कामांक आसली तांचीय चिंता आसा. स्पीकर सर, तांची चिंता आसा म्हणूनच तेणी जो 8000 फिगर काडलो त्या ट्रक ओनरांक, म्हणजे ट्रक आनी ते आसले तांकां कॉम्पेन्सेशन जवळपास ना म्हटल्यार 2.5 वर्सां कॉम्पेन्सेशन आसा हे आमच्या त्या सरकारात त्यांना तांकां पेमेंट केला. आणि अजूनही बी लास्ट फक्त एक तांचो OTS अंडर लोन जे उरला 22 सनाच्या सुमार उरला ते आयजूच हांवें चॅक केलें, EDC तांकां ते सेटलमेंट दिवपाचे आसा, इन्क्लुडींग बार्ज ओनरांक सुद्दां OTS सेटलमेंट काडल्या. स्पीकर सर, म्हूण हांव ताका फक्त इतकेंच सांगपाक सोदतां, तेणी दुसरी चिंता व्यक्त केली की एट प्रेजेंट एग्जिस्टींग आसलेल्या मायन ओनरांची बरोबर आसा तेजे, म्हाजें म्हणणें तें आसा एग्जिस्टींग आसलेले मायन ओनर जेंच्यांनी ट्रान्सपरंट रित्या बिजनेस केला, खंयसरूच स्टेटीचो रेवेन्यू जर हें करूंक ना आसत जाल्यार तांकांय परत एकदां ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय आनी ती मेळची ह्या मताचोय हांव आसा. कारण तांकां प्रॉब्लेम्स खबर आसा लोकांच्या, एग्रीकल्चराचें कॉम्पेन्सेशन तेंच्यांनी थोड्यांनी बऱ्याचशा जाणांनी टायम टू टायम दिलां, थोड्या जाणांनी कदाचीत दिवंक ना आसतलें. म्हणून आमकां जे तेजें म्हणणें आहा, इट इज अ बारीक द लीज वोट, म्हणजे एक्चुली आतां जे आमी ब्लॉक करता ते जर पळयत जाल्यार GEC म्हणजे फॉर एग्जाम्पल एखाद्या कंपनी कडेन 3 लिजां आसा, तिनूय लिजां एका EC अंडर येता आसत जाल्यार तोच ब्लॉक आसा. आनी तुवें जशें म्हटलें की ते कट कित्याक करून दिना एट प्रेजेंट, म्हणजे फॉर एग्जाम्पल जर म्हणटलो जाल्यार बिचोले धबधब्या हांगासर 3 लिजीस आसा, डेट इज अ सिंगल अंडर, अर्लियर इट इज अ डॅम्पो मायनींग हाज्या अंडर तेंची EC आसा. सेम EC आमकां फाल्यां सकाळीं 3 जाणांनी वेगवेगळ्यांनी घेतलेले, आमी ट्रान्सफर करूंक शकचे ना. आनी इवन दो आपले एनवायरमेंटल क्लियरन्स ताका अशा डिवायड करून ते दिवपाक शकचे ना आनी हे प्रॅक्टीस ना तशी, म्हणून ही तिनूय लिजां ही एकत्र रित्या ऑप्शन केली वता. स्पीकर सर, सादो प्रश्न आहा. आमी मुखेलमंत्र्यान सांगलें 90% आपली कॉन्स्टिट्युएंसी मायनींग डिपेंडंटाची आसा. हांव कितें म्हणटा, दुसरोच तर नवो मनीस आयलो, इन वीच वे यू वील फोर्स दॅट पर्सन टू टेक दीस पीपल ऑन बोर्ड, हें आन्सर आमकां मेळना. तें कॉर्पोरेशनान मेळटालें, जेन्ना तूं कॉर्पोरेशन म्हणटालो तातूंत तें सारके फंक्शन्स आसात तेजें ऑफ द कॉर्पोरेशन, ती म्हजे कडेन आहा. पूण आतां कॉर्पोरेशन इज नॉट इन द पिक्चर, सो आतां तूं तें कशें करतलो? ओ जस्ट रिज्युमींग मायनींग, पयलें म्हाका तुवें उत्तर दिवं ना केन्ना तूं सुरवात करता, गीव वन डेट. स्पीकर सर, आमचो 3 महिन्यान जर प्रोसेस, 4 महिन्यांनी सॉरी प्रोसेस जर कंप्लीट जालो जाल्यार एनादर 1 मंथ म्हणजे 5 महिन्यांनी म्हणजे एक्च्युअली मायनींग सुरू जावपाक शकता 5 महिन्यांनी. दुसरो जो तेजो प्रश्न आसा, आमी प्रिफरन्स फॉर द लोकल्स, एक म्हणजे 100% ट्रक ओनर्स आनी मशिनरीज 100% दे वॉन्ट टू गीव द प्रिफरन्स टू देम ओनली. उरता उरलो प्रिफरन्स इज एन फॉर द जॉब, जे ज्या लिजात जे कोण काम करताले, जे कामगार आशिले, वर्कर आशिले, स्टाफ आशिलो, 100% प्रिफरन्स जो आसा पळय न्ही, हो तांकांच त्या लीज होल्डरांक दिवपाक जाय, हो सरकाराचो अट्टास आसतलो. हट्ट कसो, हाव यू वील ब्रिंग मिनरल कॉर्पोरेशन एक्टान आसा हें, आतां तूं कसो काडटलो? तूं ऑप्शन करतलो, तो मनीस घेतलो, तो म्हणटलो आपूण आपले हाडटा झारखंडचे, तूं कितें करूंक शकतलो ताजेर?
स्पीकर सर आमी सरकार म्हणून म्हणजे तांकां प्रिफरन्स दिवपाक जाय हाजेर आमचो हेजेर जो आसा आमी प्रिफरन्स दिवपाक लायतले. स्पीकर सर म्हणल्यार मुखेलमंत्री म्हणटा की फेब्रुवारीन मायनींग सुरवात जातलें. हांव तुका आनी 2 महिने एक्स्ट्रा दिता. तुवें म्हणल्यार 5 महिने 7 महिने दवरया. सो 7 महिन्यांक मायनींग सुरवात जातलें. ई सी सगळ्यांक मेळटल्यो आनी तुमी ब्लॉक अलॉट करतलो. ब्लॉकूच जाय तुका. यू आर नॉट ब्रेकिंग लिजीस. हें तुजें फायनल आहा. हांवें ब्लॉक कित्याक म्हटलो तर ज्यो ई सी सिंगल ब्लॉक आसात ओके म्हणजे आतां फॉर एग्जाम्पल 3 लिजां आसात. थोडे कडेन 2 लिजां आसलेली ज्या एका ई सीच्या अंडर डॅट इज ब्लॉक. हे 88 लिजीसच्या बाबतीत उलयता आसतना फॉर न्यू लिजीस देर इज नॉट अ ब्लॉक. म्हणजे त्या एरिया वायज मिनिमम टू मिनिमम 2.5 स्क्वेअर किलोमिटर्स ऑफ द लीज वी कॅन डू इट. श्री गणेश गांवकर. स्पीकर सर एकूच मिनिट स्पीकर सर असो जॉईन. तो एक क्वेश्चन ताणें मूव केला तो जॉईंट मूवर आहा. स्पीकर सर मायनींग कॉर्पोरेशन म्हणटे काबार काय मायनींग कॉर्पोरेशन ऑप्शनाक घेतलें. स्पीकर सर मायनींग कॉर्पोरेशन काबार ना त्याच्या माहिती खातीर सांगता. मायनींग कॉर्पोरेशन एक्झिस्टींग आसा. मायनींग कॉर्पोरेशनचे फंक्शन्स आमी चालू दवरलेले आसा. त्याच्या प्रमाणे आमी मायनींग कॉर्पोरेशन जे आहात त्यो बाकीच्यो ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीत करप हे एक्सप्लोर करता. ना कसल्यो ऍक्टिव्हिटी स्पीकर सर आमकां हांगा सांगला तेणी कॉर्पोरेशन शॅल पार्टिसिपेट इन ऑक्शन रिलेटिंग टू मायनींग लीक्स प्रॉस्पेक्टींग लीक्स शकता एज एन वेन आ करू शकता सर. ना करूंक शकता न्ही. करू शकता म्हळ्यार कितें तूं मंत्री कॉर्पोरेशनाचो इन्चार्ज तूं. यू आर सर स्पीकर सर आमी मायनींग कॉर्पोरेशन ऑक्शनांत पार्टिसिपेट करूं शकता. ना ना स्पीकर सर करतले जाल्यार मायनींग कॉर्पोरेशन एवरीबडी वेलकम इट इट इज अ लॉ टुडे. अजून आमी मायनींग कॉर्पोरेशनाच्या बाबतीत आमचे सगळे व्यवस्थित त्या फॉर्म जाल्यार वी कॅन ऑल्सो पार्टिसिपेट. एखादे लीज आमी घेवन आमी ऑपरेट करू शकता. तशें आसा काय म्हणटा हांव. तशें आसा जाल्यार सरकाराचो विचार आसा. आ सरकाराचो विचार आसा. बरें ते टायमार स्पीकर सर मायनींग कॉर्पोरेशना कडेन नॅटवर्थ आसतलो. कित्याक SBI कॅप तुका घालतले की इतलो नॅटवर्थ आसपाक जाय ऑप्शन उबें रावपाक म्हणून. तो तुजे कडेन आसतलो म्हणूनच स्पीकर म्हाका खबर आसा विजयाक कितें विचारपाक जाय हें हांव जाणा. कारण तो परत आमी मायनींग कॉर्पोरेशन हे इलिजिबिलिटी क्रायटेरियान आमी फॉल जावचे ना हें ताका खबर आसा म्हणून तेणी तो प्रश्न विचारला. म्हणून हांवें म्हटलां की आमी उरलेली आमचो प्रोसेस आसा तो कंप्लीट करता. ह्या विधानसभेच्या सत्रांत म्हजो प्रायवेट मेंबर्स रेजोल्युशन आसलेलें की मायनींग एक्चुअली केन्ना सुरू जाता एग्जॅक्टली कितल्या म्हयन्यांनी सुरू जातलें ताजें उत्तर मेळ्ळें आमकां माननीय मुख्यमंत्र्या कडच्यान की 5 महिने रावचें पडटलें म्हणून फॉर 88 लिजीस. आमच्या विजय बाबान जो एक क्वेश्चन विचारलो तो एकदम सामको करेक्ट क्वेश्चन आसा.